तुझ्यात जीवरंगला। शेतात काम करता करता गृहपाठही नीट पूर्ण कर। हो झालं त्यो कवाच, आता नवीन द्या। हो आता सकाळी दिला होता ना, मग आता उद्या देते। तुमची आठवण काढत गृहपाठ करतो मग लगेच होतोय माझा। आता ही कुठली शिकण्याची नवीन पद्धत? किराणाची स्टाईल समजा। शेती मालाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आमच्या पप्पांच्या ओळखीतन, त्याच्यावर जरा अंगठा मारा बरं। आता मी अंगठा छापणार आलो बरं का, मी सांचला वाचून सही करू काय? सगळी शेत जमीन सकुशीन नावावर कर रणविजय गायकवाड। माझ्या नावावर असलेली 250 एकर शेत जमीन नंदिता सूरज गायकवाड यांच्या नावावर करत आहे, त्याचे हे खरेदी पत्र। समजी चुकत्या वकिलाचे, शेतीमालाची कागदपत्र करायची सोडून शेत जमिनीची कागदपत्र केली। मी फक्त तुमच्या डोळ्यांदेखत जे झालं ना त्याचा नीट विचार करा एवढंच सांगते। तुम्हाला आधीच सांगितलं वहिनींना 1000 चुका माफ म्हणून, अहो तुम्ही असं बोलात म्हणून वहिनी घर सोडून गेल्यात। इथे काय करताय? चला जेवून येते झालं म्हणलं काय करणार आहे मी, माझं चुकलं, ती कागदपत्र वाचायला नाही पाहिजे होती। घबराहून सह्या केल्या असत्या तेवढं काय बी झालं नसतं। अहो कशाला शिकवलं तुम्ही मला वाचायला? काही वाईट घडू नये म्हणून। मग आता कुठं काय चांगलं झालंय? असं कुठे म्हणाली मी? मग काय हे बघा, ते कागद फसवे होते आणि परस्पर कुणी असं जमीन स्वतःच्या नावावर करून घेणं चुकीचं नाहीये का? समजी चुकत्या वकिलाचे, शेतीमालाची कागदपत्र करायची सोडून शेत जमिनीची कागदपत्र केली, त्यात वहिनींची काय चूक आहे? अहो पण ते कागद चुकीचे होते आणि वहिनींनी ते बनवायला सांगितले होते। हे बघा, तुम्हाला बी माहित आहे की वहिनी असलं काय बी करणार नाही। त्यांच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला काय माहिती? म्हणजे तुम्ही सरळ सरळ वहिनीशी फसव्या म्हणताय वय? अजिबात नाही, मी फक्त तुमच्या डोळ्यांदेखत जे झालं ना त्याचा नीट विचार करा एवढंच सांगते। मला काय बी विचार करायचं नाही, चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं झालंय। उद्या जाऊन त्या वकिलाचे दात। खरंच एवढं काही करायची गरज आहे का? बाहेरचा माणूस आहे तो, त्याला जे काही सांगितलं असेल तसंच तो करणार। तुम्ही वहिनीशी चोर म्हणताय वय? नाही, तुम्ही नीट विचार करा एवढंच म्हणणं आहे माझं। तुम्ही वाचलं म्हणून ठीक आहे, नाहीतर जमीन परस्पर वहिनींच्या नावावर झाली असती। अहो झाली असती तर मग बिघडले कुठं? समजा वहिनींचं तर आहे की? आणि हे बघा, हे जमीन हे कागदपत्र याच्यापेक्षा मला घर टिकवणं महत्वाचं आहे। आणि हा, तुम्ही वहिनींसंगत असं का बोललात? अहो तुम्ही रागानं बोला नसता तर वहिनी घर सोडून गेला नसत्या। कुणी असं खोटं वागलेलं मला नाही आहे। कशावरनं वहिनी खोटं वागल्यात? मग ते कागद? अहो ते कागदाचं डोसक्यातनं काढून टाका, वहिनींनी असलं काय बी केलेलं नाही। मग त्या चिडून घर सोडून का गेल्या? तुम्ही जी भाषा वापरल्यात ना त्यामुळे सोडून गेल्यात। मी वय तुम्हीच? तुम्हाला असं कोणी फसवलेलं मला अजिबात नाही आवडणार। वहिनी संगत असं बोलेलं मी चालवून घेणार नाही, त्याच मला काही माहिती नाही, पण माझ्या नवऱ्यावर असं कोणी संकट आणलेलं मला अजिबात आवडणार नाही। साहेब काय करायचं? कशाच धाकल्या वहिनी साहेबांचं?
गेलेल्या माणसाचा विचार करायचं नसतोय गोदक का? जी माणसं आपल्या जवळ आहे त्यांचा विचार करा आणि मस्त मजेत राहा की नको त्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ. असं म्हणून कसं चाललो? अहो जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय म्हणायचं, नेहमी सारखं वागत राहायचं. सोप आहे एकदम. सोप नाही आहे साहेब, तुम्हाला बी अवघड जात असेल. हो सुनबाई, अहो अशी सोन्यासारखी सून घरात असताना काय अवघड नसते गोदक का? ठीक आहे सुनबाई, सुप्रभात. ओ पेपर वाचून दाखव जा राहिला ना. हो मी जाते आत कामावरती. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकात हार, तरीबी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. चला म्हणजे महिला क्रिकेटचं कौतुक बी व्हायला लागलं. महिला कुठल्याच बाबतीत कमी नाही हे तरी कळलं लोकांना, मग ते घर असू नये तर खेळाचं मैदान आहे की नाही? सुनबाई आज दिवसभर काय प्लॅन तुमचा? काही नाही, म्हणजे आता शाळेत जाईन आणि आल्यावर नेहमीचेच काम. आपण एक काम करूया, पावसाळा चालू आहे तवर बरकीच्या धबधब्यावर जाऊ. समधी काय वातावरण लय मस्त असतंय तिथलं, मोठा ज्या मोठा धबधबा, वरून पडणारा रिमझिम पाऊस, हिरवीगार झाडी, मस्त निसर्ग सौंदर्य असते. अय राणा इकडे बरोबर आहे ना आमचं? कसं सर? अरे आम्ही विचार करत होतो की आपण समधी बरकीच्या धबधब्यावर जाऊ, म्हणजे असं प्लॅनिंग करत होतो आम्ही सुनबाई. म्हणजे आमचं म्हणणं आहे तस, आम्ही सुनबाईने विचारलं पण ते होय म्हणणार तर नाही म्हणणार. तुझं काय म्हणणं आहे? नाही मला लई काम आहेत शेतात. शेतावरची काम भावी महत्वाची आहेत. बरं शेतीच्या कामात तालमीकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं. तालीम बी महत्वाची आहे, पहिलवानकी चालू राहिली पाहिजे. काय झालंय का आज? समजीच गप आहेत, आम्ही एकटेच बोलतोय. हा कळा ना काय झालंय समजांना. आबा चला सुनबाई तरी बोलल्या, बोला. ते जाऊबाई त्यांचं काय? काल जे झालं ते झालं, पण कितीही झालं तरी जाऊबाई आपल्याच घरच्या, त्यांना परत आणायला हवं. माझ्या नवऱ्याच्या सुखापुढे आणि शब्दापुढे मला काही मोठं नाहीये. मी उद्या जाऊबाईंना परत आणणार म्हणजे आणणारच. मला जाताना रबडी घ्यायची अम्माजींसाठी, लक्षात ठेवा. रबडी कसं आहे आपल्या दिमाग ना? रबडीमुळेच कळेल आता. अम्माजी मला मंदिरात आणि किचन मध्ये जायला का नकार देत आहेत? लेकिन गुरुजी प्लीज, माझ्या मनातली शंका जर खरी ठरली ना तर मी अम्माजींना सगळं खरं सांगणार आणि तू मला थांबवणार नाहीस. मला मला माझ्या मनावरचं ओझं हलकं करायचंय. मोनिका माझं तुझ्यावर अजून तेवढंच प्रेम आहे ग, तुला अजून जाणवत नाहीये का? हे बघ विचार कर, तुला इथेच राहून विक्रांत बरोबर ऍडजस्ट करायचंय का माझ्या बरोबर लग्न करून फ्री बर्ड व्हायचंय? तुम्हाला लवकरात लवकर फ्लॅट घेऊन दे प्लीज. आय नो बच्चा, बट आता तू माझं ऐक, नाहीतर मी तुझ्या घरी येते आणि सगळ्यांना सगळं सांगते. काय सांगशील तू? मी सांगेन की गॅरी तुम्हाला सगळ्यांना फसवतोय आणि माझा आणि गॅरीचा पॅचअप झाला. बच्चा प्लीज यार. ए मला काय ऐकायचं नाही, मी तुला विचार करायला उद्यापर्यंतचा वेळ देते. ओके बाय, गुड नाईट.
जीजे तुमच्याकडे भात कसं कशामुळे साऊथ इंडियन आहे म्हणून भात चपाती. अच्छा, हे आता कळलं. माहेरचं नाव काय तुमचं? शंपा. शंपा आचार्य. मग डबा शंपाईचा. मग तुमचा प्रवास हा शंपाईचाच नाही का? शंपूच नाही असं वाटायचं. शंपूच नाही असं वाटायचं.